नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। श्रीगोंद्यामध्ये खासदार सुजय विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली टंचाई आढावा बैठक संपन्न। दलित महासंघाच्या वतीनं सांगली महापालिकेवरती कोलांटी उडी घेत आंदोलन, महापालिकेविरुद्ध रोष व्यक्त। श्रीगोंदा पंचायत समितीचे सभापती आणि उपसभापती यांनी अखेर दिले राजीनामे, 3 महिन्यांसाठी नव्यानं होणार निवडी। आणि जुनी पेन्शन योजनेसाठी राज्य शिक्षण संघर्ष समितीच्या वतीनं देण्यात आले निवेदन, उपोषणाचा इशारा। आजीच्या कडवट काढ्याचा, थंडेत ब्लँकेट घेण्याचा, सकाळी रपेट मारण्याचा, तूप तूप बदामाचा, पावसात रात्रीच्या रंगतीचा, चहा सामोशांच्या संगतीचा एक विमा असायला हवा। तुमच्या हेल्थ संबंधित प्रत्येक आनंदाचा विमा इफको टोकियो हेल्थ इन्शुरन्स। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। श्रीगोंदा शहरामध्ये खासदार सुजय विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली टंचाई आढावा बैठक संपन्न झाली। यावेळी साकळे उपसा सिंचन योजनेचं भूमिपूजन येत्या 2 महिन्यांमध्ये करू अशी ग्वाही खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिली। साकळाई उपसा सिंचन योजनेचं भूमिपूजन येत्या 2 महिन्यांमध्ये करू, तसेच 3 ते 4 वर्षांमध्ये त्याचं काम पूर्ण करण्याचा मानस खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे। शहरामधील मंगल कार्यालयामध्ये आयोजित टंचाई आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते। आमदार राहुल जगताप, माजी मंत्री बबनराव पाचपुते, भगवानराव पाचपुते, अण्णा शेलार, बाळासाहेब नहाटा, बाळासाहेब गिरमकर, राजेंद्र मस्के, प्राध्यापक तुकाराम दरेकर, प्रांताधिकारी संजय बागडे, तहसीलदार महेंद्र माळी, हरिदास शिर्के, नगराध्यक्ष शुभांगी पोटे आदी इथे उपस्थित होते। डॉक्टर विखे पाटील यावेळी म्हणाले की चारा छावणी चालकांची बिलं देण्यात येतील, त्यांना झालेला दंड माफ करण्यासाठी पाठपुरावा करू। कुकडीच्या पाण्यामध्ये आत्तापर्यंत पुण्याच्या मंडळींनी मनमानी कारभार केलाय, मात्र आता ही मनमानी खपून घेणार नाही। कुकडी कार्यालय नगरला आणण्याबाबत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे। येत्या महिन्याभरामध्ये मुख्य अभियंता वगळता अन्य सर्व अधिकारी नगरला वसतील असा निर्णय होणार आहे। श्रीगोंदा तालुक्यामधील रस्त्यांसाठी 100 कोटींची तरतूद केली आहे। त्या माध्यमातून जवळपास 250 किलोमीटरचे रस्ते जिल्हा मार्गाला जोडले जाणार आहेत असं डॉक्टर विखे पाटील यांनी सांगितलं आहे। अरनेर तालुका आहे, जामखेड तालुका आहे, आणि मग जर कुकडीचं सिंचनामध्ये 70% भाग हा जर नगर जिल्ह्यातला असेल तर मग त्याचे ऑफिस पुण्याला का? आणि म्हणून जरी त्या ठिकाणी धरणाचा मुख्य भाग पाणी त्या ठिकाणी साठत असेल तर आम्ही त्या ठिकाणी मी माझं पत्र दिलं आहे की किमान मुख्य अभियंता सोडून बाकीचे जे अधिकारी असतील त्यांनी नगरला हजर व्हावं आणि यापुढं त्या ठिकाणी कुकडीच्या आवर्तनाची मीटिंग ही पुण्याला न घेता नगरच्या सिंचनामध्ये घेण्यात यावी। आणि हे मी तुम्हाला करून दाखवणार, या ठिकाणी अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे।
तीन लोकांसाठी या ठिकाणी 50 लोक जातात, तीन लोक या ठिकाणी येऊ शकत नाहीत आणि म्हणून या ठिकाणी त्या गोष्टीत सुधारणा केली जाईल. त्याचबरोबर साकळी योजनेसंदर्भात कारवाई सुरू केली गेलेली आहे, त्यामध्ये कुकडीच्या ओव्हरफ्लोच्या पाण्यामधून आणि ओव्हरफ्लो म्हणजे ज्या काळात पाऊस पडेल आणि त्या ठिकाणी अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध होईल त्याच्यामधून पाणीपुरवठा उपसा जलसिंचन योजनेची मान्यता त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे मी परवा भेटून तो विषय मांडला. मला पूर्णपणे खात्री आहे की आचारसंहिता लागण्याच्या आत प्रशासकीय मान्यता घेऊन त्याचं भूमिपूजन माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते या ठिकाणी आम्ही नगर तालुका किंबहुना श्रीगोंदा तालुक्यातल्या त्या साकळी योजनेच्या लाभक्षेत्र गावांमध्ये करू. योजना पूर्ण व्हायला मात्र त्याला 3-4 वर्ष लागतील, मात्र त्या ठिकाणी मंजुरी जी आहे ती आपण आत्ता त्यांना आणून देऊ या गोष्टीचा मला विश्वास आहे. निश्चित यासाठी आम्ही प्रयत्न करणार. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दौंड तालुक्यातील शेतकरी धनाजी धुमाळ यांनी कार्यालयाच्या 5व्या मजल्यावरनं जाळीवरती उतरून आत्मदहनाचा प्रयत्न केलाय. गेल्या 30 वर्षांपासून न्याय मिळावा यासाठी ते प्रयत्न करत आहेत, मात्र हाती निराशाच येत असल्यामुळे त्यांनी हे पाऊल उचललंय. दौंड तालुक्यातील शेतकरी धनाजी गेनबा धुमाळ या 77 वर्षीय शेतकऱ्यानं पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या 5व्या मजल्यावरनं जाळीवरती उतरून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलाय. काही कर्मचाऱ्यांनी त्यांना बाहेर खेचून प्रसंग टाळला आहे. या शेतकऱ्याची जमीन 1961 साली वीर धरणासाठी संपादित करण्यात आली आहे. त्याचं पुनर्वसन दौंड तालुक्यातील सोनवडी या गावी झालंय. त्यांना निवासासाठी देण्यात आलेल्या भूखंड आज ताग्यात 29 धरणग्रस्तांच्या नावावरती झालेले नाही आहेत. धरणग्रस्तांच्या वर्ग 1 च्या जमिनी संपादित केल्या आणि देताना वर्ग 2 च्या देण्यात आल्यात. अनेकांनी धरणग्रस्तांच्या जागेमध्ये अतिक्रमण केलं आहे. या सर्व विषयामध्ये न्याय मिळण्यासाठी धनाजी धुमाळ 30 वर्षांपासून प्रयत्न करत आहेत. जिल्हा पुनर्वसन अधिकारी आणि महसूल विभागानं दरवेळी त्यांना केराची टोपली दाखवली आहे. सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही आवश्यक कारवाई होत नसल्यामुळे धनाजी धुमाळ उद्विग्न झाले होते. मूळ 29 धरणग्रस्तांपैकी 25 वर्गवासी झाले आहेत. आणखी किती वर्ष लागणार हे काम होण्याला असा प्रश्न धुमाळ यांनी विचारला आहे. दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणाला कंटाळून धुमाळ यांनी शेवटी ही टोकाची भूमिका घेतली आहे असं समजत आहे. मुळामध्ये 30 वर्ष चाललेली ही झुंज कधी संपणार, शेतकऱ्याला न्याय कधी मिळणार असाच प्रश्न आता उपस्थित होतोय. सध्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येला अशाच अधिकारी जबाबदार आहेत. दरम्यान सदैव ग्रामस्थांनी केलेल्या हस्तक्षेपामुळे ही आत्महत्या करण्यापासून परावृत्त झाले असले तरी न्यायाचं काय असाच प्रश्न निर्माण होतोय. आता तरी संबंधित खात्याला जाग येणार का असाच प्रश्न यापुढे उपस्थित होतोय. दरम्यान बनगर्डर पोलिसांनी धुमाळ यांना ताब्यात घेतला आहे आणि आता पुढील तपास सुरू आहे. वीर धरणात आमच्या जमिनी गेल्यामुळं आम्हाला सोनवड येथे जमिनी मिळाल्या, पण आमच्या जमिनी भोगवट वर्ग 1 च्या होत्या, पण आम्हाला 2 च्या मिळाल्या, त्यामुळं आम्हाला त्याची खरेदी विक्री किंवा काहीच करता येत नाही. दुसरी गोष्ट, आम्हाला प्लॉट मिळाले पण त्या प्लॉटवर कर्ज मिळत नाही, त्याचे 7-12 नाही, आमच्या नावावर नाही. कधी मिळाले? 1961 साली. अजून त्यासाठी आम्ही जवळजवळ 61 वर्ष लढा देत आहे. तरी किती शेतकरी लढा देत होते? 29. त्यापैकी 29 शेतकरी लढा, त्याच्या मागणीसाठी मी वेळोवेळी सगळे 72 पुरावे पुनर्वसन ऑफिसला सादर केले, पण अजून ते पुरावेच द्या म्हणतात आणि काहीतरी कागद काढून घेऊन हे आणा ते आणा सतत त्यांचा याचा चालू असतो. तुम्ही आत्मदहन करायचा प्रयत्न केला? यासाठी मी त्यांना 2 महिन्यापूर्वी नोटीस दिलेली होती की जर आता तुम्ही मला त्रास द्यायचा प्रयत्न केला तर मी आत्महत्या करेन. तर या गोष्टीवर काय म्हणणं आहे तुमचं? न्याय मिळेल का नाही तुम्हाला? नाही नाही मिळालं असं मला नाही वाटत यांची अशा तऱ्हेमुळे, कारण त्यातले कागदच ते काढून देतात महत्त्वाचे. आणि उद्या मीटिंग ठरवलेली आहे त्यांनी, मीटिंगमध्ये काय होतं ते पाहू, नाहीतर परत आम्ही हेच करणार. सुनील पिंगळे, C24 तास, शिक्रापूर.
अहमदनगर इथे घरावरील पत्र्यामधून शॉक लागून 23 वर्षीय तरुणी पूजा कुरे हिचा मृत्यू झाला. ही तरुणी पोलीस कर्मचाऱ्याची मुलगी होती. मुसळधार पावसामुळे पोलीस वसाहतीमधील घरांवरती विजय तारा तुटून पडल्या होत्या. तक्रार करून देखील वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवली नाही, त्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली. अहमदनगर इथे घरावरील पत्र्यामधून शॉक लागल्यानं पूजा सुनील कुरे या 23 वर्षीय तरुणीचा मृत्यू झालाय. ही तरुणी पोलीस कर्मचाऱ्याची मुलगी असून ती MBA शिक्षण घेत होती. गेल्या 2 दिवसांपूर्वी अहमदनगर शहरामध्ये वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली होती. यावेळी पोलीस मुख्यालय आणि पोलीस वसाहतीमधील घरांवरती विजेच्या तारा तुटून पडल्या होत्या, त्यामुळे घरावरील पत्रे आणि भिंतींमध्ये विजेचा करंट उतरला होता. या संदर्भात महावितरणकडे तक्रार करून देखील वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी विजेची तार दुरुस्त केली नाही, त्यामुळे पूजाला शॉक बसून तिचा मृत्यू झाला. या संपूर्ण प्रकरणामुळे पुन्हा एकदा वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार समोर आलाय. पुरे नाना आज त्यांच्या मुलीचा दुर्दैवी MECBच्या गलथान कारभारामुळे तिचा आज दुःखद घटना आज ती घडलेली आहे पोलीस हेडक्वार्टर मध्ये. आणि त्यांना वारंवार सांगून सुद्धा फोनवर सुद्धा तक्रारी दिल्या, लेखी तक्रारी दिल्या, तरी MECBच्या कुठल्याही कर्मचाऱ्यांनी कुठल्याही अधिकाऱ्यांनी या ठिकाणची सिरियसनेस घेतली नाही. आणि आज एक चांगली मुलगी, आमची एक चांगली बहीण या ठिकाणी तिचं दुःखद निधन झालं. केवळ याला आम्ही MECBला जबाबदार धरतो, वारंवार सांगून सुद्धा ते आले नाही. आज आपण जर पाहिलं तर सगळ्या वायरी आणि खाली पूर्ण हेडक्वार्टरमध्ये सगळे झाडं जे वायरीवर पडलेले आहेत. आणि आजही पोलिसांचे जे पोलीस कर्मचारी सगळ्यांसाठी झटतात, आज त्यांचा जीव, त्यांच्या महिलांचा जीव, त्यांच्या मुलांचा जीव धोक्यात आहे. आज या धोक्यामुळेच आज आमची एक बहीण या ठिकाणी आम्हाला गमावू लागलेली आहे. गणेश राठोडची 24 तास अहमदनगर. नेवासा येथील सामाजिक कार्यकर्ते सलीमभाई पेंटर यांच्या पुढाकारानं मौलाना अब्दुल कलाम आझाद सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष जाकीरभाई शेख यांच्या वतीनं ईद मिलाद शिरखुरमा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमामध्ये सर्व धर्मामधील धर्मगुरू एकत्र आले आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला. देशाची एकता आणि अखंडता मजबूत करण्यासाठी सर्वांनी मनानं एकत्रित येऊन जातीय सलोखा वृद्धिंगत करावा, असं आवाहन नेवासा इथे आयोजित ईद मिलन कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेल्या सर्वधर्मीय धर्मगुरूंनी बोलताना केलंय. नेवासा येथील सामाजिक कार्यकर्ते सलीमभाई पेंटरे यांच्या पुढाकारानं मौलाना अब्दुल कलाम आझाद सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष जाकीरभाई शेख यांच्या वतीनं आयोजित ईद मिलन शिरखुरमा कार्यक्रमामध्ये सर्व धर्मामधील धर्मगुरू यांनी एकत्रित येऊन राष्ट्रीय एकतेचा नारा दिलाय. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या प्रसंगी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर देवस्थानचे प्रमुख हरिभक्त पारायण शिवाजी महाराज देशमुख, श्रीराम साधना आश्रमाचे प्रमुख महंत सुनीलगिरी महाराज, श्रीरामपूर येथील हजरत मौलाना मुफ्ती आणि काशी इर्शादुल्लाह मखदुमी कासमी, अकबर अबू ताहेर सय्यद, शेख अब्दुल फकीर महम्मद नेवासा गुरुद्वारा येथील संत दर्शन सिंग महाराज, ज्ञानमौली चर्चचे ख्रिस्ती धर्मगुरू फादर प्रकाश राऊत, उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, पोलीस निरीक्षक रणजित डेरे, काँग्रेस अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिसबाई शेख, जावेदबाई शेख, मार्क्स बोर्डे, अल्पसंख्याक आघाडीचे शेवगावचे तालुका अध्यक्ष बब्बूभाई शेख, प्रेस क्लबचे संस्थापक गुरुप्रसाद देशपांडे, अध्यक्ष सुहास पठाडे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचे कार्यक्रमाचे संयोजक जाकीरभाई शेख यांनी स्वागत करून प्रास्ताविक केलं आहे. गेल्या 38 वर्षांपासून आमच्या परिवाराच्या वतीनं जातीय सलोखा वृद्धिंगत करण्यासाठी ईद मिलन कार्यक्रमाची परंपरा सर्वधर्मीय संत आणि धर्मगुरूंना बरोबर घेऊन करत असल्याचे यावेळी सांगण्यात आलं. यावेळी जातीय सलोखा वृद्धिंगत केल्याबद्दल सलीमभाई पेंटर यांचा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित डेरे आणि सर्व धर्मगुरूंच्या हस्ते स्मृतिचिन्ह तसेच प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला आहे. यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे, शिवसेनेचे शहर प्रमुख नितीन जगताप, संदीप बेहळे, रणजित सोनवणे, नितीन मिरपगार, मुन्नाभाई शेख, जावेदभाई शेख, जाहीद उर्फ पप्पीभाई शेख, शिवा राजगिरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. जातीय सलोखा समितीचे सदस्य पत्रकार सुधीर चव्हाण यांनी यावेळी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. तर जाकीरभाई शेख यांनी उपस्थित सर्वधर्मीय धर्मगुरूंसह सर्वधर्मीय नागरिकांचे आभार मानले आहेत. संस्कार हमारे जो है
हमारे पिताजी ने वही संस्कार हमारे ऊपर डाले और हम भी यही चाहते हैं कि हमारे औलाद के ऊपर भी हम वही संस्कार डालें। ये जो सिलसिला हमारा तीसरे पीढ़ी तक चल रहा है तो अभी आइंदा जो है चौथी पीढ़ी को भी हम जो है जाति सरों का ही सिखाएंगे और जाति सरों के साथ जो है एक रूप के साथ रहने के लिए जो है हम आगे भी जो है अपने बच्चों को आदर्श देंगे। और आए हुए सभी मेहमानों का मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ और ऐसे ही भाईचारा और मोहब्बत बने रहे यही जो है मैं अल्लाह ताला से जो है दुआ करता हूँ और आने वाले सभी मेहमानों का तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ। शंकर नाबदे सी 24 तास निवासा। या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत रहा सी 24 तास जगा वर्तमान बिनधास्त। आजीच्या कडवट काढ्याचा, थंडेत ब्लँकेट घेण्याचा, सकाळी रपेट मारण्याचा, तूप तूप बदामाचा, पावसात रात्रीच्या रंगतीचा, चहा सामोशांच्या संगतीचा एक विमा असायला हवा। तुमच्या हेल्थ संबंधित प्रत्येक आनंदाचा विमा इफको टोकियो हेल्थ इन्शुरन्स। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रामधील झोपडपट्ट्या या अतिक्रमणामध्ये आहेत असं सांगून, तसेच अपार्टमेंटमध्ये घर देण्याचं स्वप्न दाखवून बहुजन समाजाची घरं उद्ध्वस्त करण्यात आली आहेत, याच्या निषेधार्थ दलित महासंघाच्या वतीनं महापालिकेवरती कोलांट्या उड्या घेत आंदोलन करण्यात आलंय। सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रामधील झोपडपट्ट्या शासनानं अतिक्रमण असल्याचं दाखवून अपार्टमेंटमध्ये घर देण्याचं स्वप्न दाखवून बहुजन समाजाची घरं उद्ध्वस्त केली आहेत, याच्या निषेधार्थ दलित महासंघाच्या वतीनं महापालिकेवरती कोलांटी उडी घेत आंदोलन करण्यात आलंय। महापालिकेनं जुना बुधगाव रोड वाल्मिकी आवास योजना केली आहे, या घटनेला 20 वर्ष पूर्ण झाली आहेत, मात्र या वाल्मिकी आवास योजनेमध्ये कोणत्याही सुविधा देण्यात आल्या नाही आहेत। यासंदर्भात अनेक आंदोलनं करण्यात आली आहेत पण सुविधा झाल्या नाही आहेत। महानगरपालिका क्षेत्रामधील झोपडपट्ट्या शासनानं अतिक्रमण असल्याचं दाखवून अपार्टमेंटमध्ये घर देण्याचं स्वप्न दाखवून बहुजन समाजाची घरं उद्ध्वस्त केली आहेत, याच्या निषेधार्थ दलित महासंघाच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलंय। आम्ही दलित महासंघाच्या वतीने महापालिकेवरती याचं कारण असं की वाल्मिकी आवास योजना ही झोपडपट्टी हटवून त्यांनी ही योजना काढली, पण ही योजना नावापुरती सदर योजना बांधल्यानंतर 3,40,000 रुपये 40 लाख रुपये पण मंजूर झाले, पण या भागात सुखसुविधा कोणत्याही प्रकारच्या नाहीत। उलट रोगराई, धासाचे सांगायचे अशा विविध प्रकारामुळं लोकांवर रोगराईचा आजार पसरत आहे, त्यातही नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे। म्हणून आम्ही आज दलित महासंघाच्या वतीने कोलाचा मोर्चा घेऊन नगरपालिकेचा निषेध केला आहे। तसेच आम्ही नगरपालिकेला आज इशाराही दिला आहे, जर तुम्हाला चालवायचं नसेल तर भाडे तत्वावर ही नगरपालिका दलित महासंघात चालवाय द्या, की आम्ही चालवण्यास समर्थ आहे, पण नागरिकांचे हाल करू नका। येत्या 8 दिवसात जर आमच्या मागण्या जर मान्य झाल्या नाहीत तर आम्ही नगरपालिकेला टाळेटोप करणार। गणेश चव्हाण, सी 24 तास, सांगली।
जागतिक पातळीवरती अग्रेसर असणाऱ्या जॉन क्रेन यांनी पुणे इथे सुपर सेवा केंद्राचा शुभारंभ करणार अशी घोषणा केली आहे. प्रक्रिया उद्योगासाठी अभियांत्रिकी तंत्रज्ञान आणि रोटेटिंग इक्विपमेंट सोल्युशन्स पुरवण्यात जागतिक पातळीवरती अग्रेसर असणाऱ्या जॉन क्रेन यांनी भारतामध्ये पुणे येथे सुपर सेवा केंद्राचा शुभारंभ करत असल्याची घोषणा केली आहे. भारतामधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठं शहर असलेल्या पुणे इथे स्थित हे केंद्र आहे. स्थानिक कर्मचाऱ्यांच्या प्रचंड अनुभवावरती हे केंद्र आधारित आहे. स्थानिक ग्राहकांना आवश्यक सेवा प्रदान करतानाच जलद सेवा प्रदान करून डाऊन टाईम खर्च कमी करण्यासाठी जॉन क्रेनला सक्षम बनवतं. तेल आणि वायू, वीज निर्मिती, रसायनं आणि औषधं या बाजारपेठांमधील मूळ उपकरणं निर्माता ग्राहकांकरता हे सुपर सेवा केंद्र जॉन क्रेनचे स्थानिक सेवा आणि सहाय्य नेटवर्क वाढवत आहे. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास. श्रीगोंदा तालुक्यामधील चारा छावण्यांची कर्जत तालुक्यामधील महसूल पथकानं पाहणी केली आहे. दरम्यान अनेक प्रकारच्या त्रुटी काढून अनेक छावणी चालकांवरती अवास्तव दंड आकारण्यात आलाय. मात्र तशा त्रुटी नसल्याचे छावणी चालकांनी लक्षात आणून दिले. मात्र शेरेबुकामध्ये चांगल्या कामाची नोंद तर दुसरीकडे दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. श्रीगोंदा तालुक्यामधील जनावरांच्या छावण्यांकडे कर्जत तालुक्यातील महसूल पथकानं डोळेझाकपणा करून बहुतांश छावणी चालकांना मोठ्या प्रमाणात दंड ठोठावलाय. दरम्यान छावणी चालकांनी तहसीलदार महेंद्र माळे यांची भेट घेऊन हा दंड बेकायदेशीर असून ज्या त्रुटी दाखवून दंड आकारणी करण्यात आली आहे तशा प्रकारची एकही त्रुटी नसल्याचे यावेळी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे भरारी पथकानं छावण्यांना दिलेल्या भेटीदरम्यान शेरेबुकामध्ये चांगल्या कामांबाबत नोंद करण्यात आली आहे तर दुसरीकडे दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली आहे. त्यामुळे श्रीगोंद्यामधील छावणी चालक संतप्त झाले आहेत. दंड प्रकरणी चौकशी करून दंडात्मक कारवाई रद्द करावी अशी मागणी करण्यात येते आहे. श्रीगोंदा तालुक्यामध्ये 57 छावण्या आहेत. 26 ते 29 एप्रिल दरम्यान श्रीगोंदा तालुक्यामध्ये सुरू असलेल्या छावण्यांची कर्जत येथील भरारी पथकानं पाहणी केली होती. विविध कारणं दाखवून दंडात्मक कारवाई करण्याची शिफारस जिल्हाधिकारी कार्यालय टंचाई शाखेकडे करण्यात आली आहे. त्यामध्ये CCTV कॅमेरे बसवलेले असताना 2,500 रुपये दंड, अग्निशामक दलाची गाडी नाही म्हणून 5,000 रुपये दंड, पंचनाम्यावरती सह्या नाहीत म्हणून 2,500 रुपये दंड, पशुखाद्य चारा खरेदी बिल नाहीत म्हणून 1,000 दंड, शासकीय अनुदान मिळालं नसताना या अनुदानाचा हिशोब ठेवला नाही म्हणून 5,000 दंड, अशा पद्धतीनं बोगस दंड करून छावणी चालकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. तर यामधनं मोठी आर्थिक उलाढाल झाली आहे. छावणीमधील कामकाज पाहण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी पथकं नेमली आहेत. भरारी पथकानं छावण्या तपासल्यानंतर प्रत्येक छावणी चालकाकडनं काही रक्कम गोळा केल्याची चर्चा तहसील कार्यालय परिसरामध्ये सुरू होती. याबाबत तथ्यता किती याची खातरजमा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयानं पाऊल उचलण्याची आता गरज आहे. आढावा बैठक घेतलेली, त्यामध्ये टॅगिंग करणे किंवा छावणीवाल्यांनी बिलं सादर करणे, पण ते बिलं सादर करण्यामध्ये कमीत कमी 10-15 अधिकाऱ्यांच्या सह्या द्या. आणि सह्या करीत असताना छावणी चालकांना अशा अडचणी निर्माण होतात की तालुका कृषी अधिकारी असेल तो वेगळ्या ठिकाणी, एअर ऑफिस साहेब असतील ते वेगळ्या ठिकाणी, मग काही ठिकाणी काही अधिकारी सुट्टीवर असतील त्याच्यामुळे 4-4, 5-5 दिवस सह्यांना विलंबता होते. आणि म्हणून छावणी चालक याच्यामध्ये एक हेळसांड होऊन प्रत्येक वेळेस एवढं मोठं दप्तराचं ओझं घेऊन या ठिकाणी तालुक्यात येऊन परत त्या ठिकाणी छावणी वेगवेगळे पथक येतात अशा वेगळ्या अडचणी होतात. आणि 25-4 जे पथक आलं कर्जचं, त्या पथकाने खऱ्या अर्थाने अशी परिस्थिती केली की सरसकट सगळ्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे दंड दिले. मग त्यामध्ये पंचनामा रजिस्टरवर तलाठ्याच्या सह्या घेणे, मग तलाठी काय प्रत्येक रोज प्रत्येक छावणी येऊ शकत नाही, काही ठिकाणी तलाठी सह्या करीत नाही, मग हे कारण प्रशासकीय अंडर विषय अंडर त्याच्यातला महसूलच्या अंडरच आहे. आणि मग छावणी चालकांना याच्यातच वेगवेगळ्या पद्धतीचे पिळून दंड आकारणे किंवा पाणी टंचाईचा रिपोर्ट येणे किंवा दुसरा विषय असेल की चाराचा रिपोर्ट वरून प्राप्त होणे, शासकीय लेवलचे वरचे वरिष्ठ विषय आहेत, पण प्राप्त होत नसताना सुद्धा या ठिकाणी 5-5 हजार, 20-20 हजाराचे दंड घेऊन त्या पथकाने परत छावणी चालकांना पिळवणूक करून वेगवेगळ्या पद्धतीचे पैसे घेतले, अशा पद्धतीच्या अडचणी या ठिकाणी झाल्यात. म्हणून ह्या अडचणी न होता शेतकऱ्यांना, छावणी चालकांना, सगळ्यांना सहारा देण्यासाठी प्रशासनाने उभा राहून आमच्या छावणी चालकामागे उभा राहून 4,500-5,000 रुपये टन चारा झालेला आहे, तरी सुद्धा आम्ही इतक्या दिवस स्वभांडवल करून आतापर्यंत छावण्या चाललेल्या बिलाच्या अडचणी खऱ्या अर्थाने वेगवेगळ्या टेबलच्या सह्या असल्यामुळे विलंब होत आहे. नाही तर आम्हाला सुद्धा वाटतं की आमचे बिल लवकर भेटावा, जेणेकरून बिलं भेटून
असून सुद्धा आम्ही शासनाच्या नजरेत चोर असल्यासारखं अशा पद्धतीची वागणूक आम्हाला सगळ्या छावणी चालकांना भेटते. 4,000-5,000 असो तो छावणीपर्यंत पोहोच करण्याचं काम करावं लागतं, आणि जर नाही केलं तर जनावरवाले उपाशी मरून पशुधन वाचवण्याचं काम छावणीवाल्याचं असल्यामुळे ते करतातच. पण शासनाने निर्णय घ्यायला पाहिजे, फक्त पाणी चारा आणि खुराक हे देतात का ना हे पाहिलं पाहिजे. तुम्ही येतात आणि काय होतं पथकाला मागतं 25-4 लाख, तर त्याने असं केलं की सगळ्याची फसवणूक केली, कारण की त्याने रिपोर्टवर काय लिहिलं की बा तुमचं सगळं व्यवस्थित आहे, पण तिथं काल मी कलेक्टर कचेरीत गेलो असता मला सगळ्यांनी काय सांगितलं की तुम्ही लिखी अर्ज द्या, नंतर तुम्हाला काय दिलं आहे तुमच्या फॉर्मवर ते दाखवू. अशा पद्धतीने नाही केलं पाहिजे. तुम्ही काय गेल्यानंतर शेतकऱ्यांना चारा छावणी चालकांना ती माहिती दिलीच पाहिजे, कारण की तुमचं काम आहे. तुम्ही फक्त बसून खोडच्या अधिकार दाखवतात, पण छावणी चालकांना काय प्रश्न आहे हा सर्वांना माहिती आहे. आज पैशाचा प्रश्न 5 रुपये 10 रुपये टक्क्याने पैसे काढून छावणी चालवावं लागते हा प्रश्न शासनापर्यंत जात नाही. शासनाने काय म्हणून चारा दिला पाहिजे, तुम्ही 10 लाख भरले पण 10 लाख तुमचे 15 दिवस पुरले नाही आम्ही भरलेले, त्याच्यामुळे छावणी चालक पूर्ण अडचणीत असून पेमेंटसाठी तुम्ही आज सांगितलं 25% आज पेपरला होतं की वर्ग केलेत, पण आज कोणाचेही खात्यावर रुपया वर्ग झालेला नाही. तुम्ही सांगा एका छावणी चालकाने बोट वर्क करावं की रुपये पैसे जमा नाही झाले. तर अशा पद्धतीने जर शासन पिळवणूक करत असेल तर आम्ही छावणी चालकांना निर्णय घेतलाय, कारण 30 तारीख सांगितली तर 30 तारखेच्या आज छावण्या बंद करण्याचा निर्णय आम्हाला घ्यावा लागेल. कारण की जर तुम्ही अशीच पिळवणूक केली, 2 दिवसात पेमेंट वर्ग नाही केलं, तुम्ही सांगा बिलं सादर करायचे म्हणलं तर 8 अधिकाऱ्यांच्या सहाय्याता 8 ठिकाणी जायचं म्हणलं की 2 माणसं कायम त्या स्वरूपी जावं लागतं. बिलं कोणचे येतं, बिलं कोणचे चुकले हे पाहण्यासाठी सर्वांना इतका त्रास होतोय की ते करण्यासाठी शासनाने काहीतरी सवलती देऊन ह्याच्यावर निर्णय घेऊन छावणी चालकाचे पेमेंट लवकर वर्ग करा, आणि जे स्क्वॉड येतात त्यांना माहिती द्यावा की तुम्ही योग्य माहिती देऊन योग्य निर्णय घेऊन छावणी चालकाला त्रास देऊ नका, छावणी चालकून पैसे घेऊ नका, हे त्यांनी थांबवलं पाहिजेत एवढीच विनंती करतो. जय महाराष्ट्र. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. जिल्हा परिषदेचे सदस्य स्वर्गीय शिवाजीराजे गाडे यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या त्यांच्या पदावरती त्यांचे चिरंजीव धनराज शिवाजी गाडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. याबद्दल राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती, राहुरी नगरपालिका तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषदेचे सदस्य शिवाजीराजे गाडे यांच्या निधनानं रिक्त झालेल्या पदावरती त्यांचे चिरंजीव धनराज शिवाजी गाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. याबद्दल राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती, राहुरी नगरपालिका तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं त्यांच्या सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अरुणसाहेब तनपुरे होते. यावेळी सर्व मान्यवरांनी शिवाजीराजे गाढे यांच्या आठवणींना उजाळा दिलाय आणि यापुढे धनराजनं देखील आपल्या वडिलांच्या कार्याचा वारसा पुढे न्यावा असं म्हणत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान या प्रसंगी संतोष आघाव, बाळासाहेब लटके, दिलीप चौधरी, दत्ता पाटील कवाने, धनराज पानसंबळ, प्रभाकर पानसंबळ, रवींद्र आढाव तसेच राहुरी नगरपालिकेचे नगरसेवक, जिल्हा परिषदेच्या मनीषाताई ओहळ, डॉक्टर उषाताई तनपुरे आदी मान्यवर इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते. राहुरी मार्केट कमिटी, नगरपालिका, राहुरी पंचायत समिती यांच्या वतीने जो सत्कार आयोजित केला होता त्या सर्वांचे मी आभार मानतो. आगामी काळाच्या होणारे माझ्या वडिलांनी जे जनतेला जे उठले आणि त्याच पद्धतीने मिळून सुद्धा पुढील काळात ते त्यांच्याच पद्धतीने पावलं घेऊन काम करी अशी मी सर्वांना बैल आणि मी सर्वांचे आभार मानतो. आज राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बाजार समितीच्या वतीने त्याचप्रमाणे राहुरी पंचायत समिती, राहुरी नगरपालिका आणि राहुरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस समितीच्या वतीने नुकतीच बारागाव नांदूर गटामध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक बिनविरोध झालेले स्वर्गीय शिवाजीराजे गाडे यांचे चिरंजीव धनंजय पाटील गाडे, धनराजजी गाडे यांचं आज या ठिकाणी सत्कार सोहळा आयोजित केला होता. विविध वक्त्यांनी आज या ठिकाणी धनराज गाडे यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. आज या ठिकाणी मी माझ्या वतीने धनराज यांना त्यांच्या राजकीय जीवनासाठी, भावी जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांनी राजेंचं जे त्यांच्या जीवनामध्ये राजकीय कार्य झालेलं आहे त्याच्याप्रमाणेच त्यांनी त्यांच्या भविष्यामध्ये राजकीय कार्य करावं अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना पुनश्चे एकदा शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे दोन शुभेच्छा. मनोज साळवे सह सतीश फुलसमदार, C24 तास, राहुरी.
या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा ती 24 तास जगा वर्तमानात बिनधास्त. आजीच्या कडवट काढ्याचा, थंडेत ब्लँकेट घेण्याचा, सकाळी रपेट मारण्याचा, तूप तूप बदामाचा, पावसात रात्रीच्या रंगतीचा, चहा सामोशांच्या संगतीचा एक विमा असायला हवा. तुमच्या हेल्थ संबंधित प्रत्येक आनंदाचा विमा इफको टोकियो हेल्थ इन्शुरन्स. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. श्रीगोंदा पंचायत समितीचे सभापती पुरुषोत्तम लगड आणि उपसभापती प्रतिभा जिटे यांच्या राजीनाम्याच्या वर्षभर सुरू असणाऱ्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. त्यांनी त्यांच्या पदाचे राजीनामे दिले आहेत. त्यांच्या राजीनाम्यांनी आता 3 महिन्यांसाठी नव्यानं निवडी होणार आहेत. पंचायत समितीचे सभापती पुरुषोत्तम लगड आणि उपसभापती प्रतिभा जिटे यांनी पदांचे राजीनामे दिले आहेत. ठरल्यानुसार दोघांना 2.5 वर्षाची संधी देण्यात आली होती, मात्र त्यांना जवळपास 2.25 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झालाय. त्यांच्या राजीनाम्यामुळे आता 3 महिन्यांसाठी नव्यानं निवडी होणार आहेत. त्यासाठी शहाजी हिरवे आणि मनीषा कोठारे यांच्यासह विखे गटाच्या रजनी देशमुख यांचीही नावं चर्चेमध्ये आहेत. लगड आणि जिटे यांच्या राजीनाम्याच्या वर्षभर सुरू असलेल्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. भाजपचे 7 तर काँग्रेसचे 5 सदस्य होते. काठावरचं बहुमत असल्यामुळे माजी मंत्री बबनराव पाचपुते गटानं दोघांच्या निवडी 2.25 वर्षांसाठी केल्या. मात्र सदस्य फुटीचा मागचा इतिहास जमेला धरून मागणी असताना देखील या दोघांचे राजीनामे मागण्याची हिंमत कोणत्याही नेत्याची झाली नाही. लोकसभा निवडणुकीमध्ये डॉक्टर सुजय विखे पाटील भाजपमध्ये गेल्यानं त्यांचे समर्थक अण्णा शिलार आणि रजनी देशमुख हे 2 सदस्य आपोआप सत्ताधारी भाजपच्या मदतीला आले. त्यामुळे आता फुटीची शक्यता कमी असल्यानं हे राजीनामे घेतल्याचं बोललं जात आहे. त्यात आता विधानसभा निवडणूक जवळ आल्यानं जातीय समीकरणांचा आधार घेताना हिरवे आणि कोठारे यांची नावं पुढे आली आहेत. खासदार विखे पाटील गटानं ठरवलं तर देशमुख यांनाही 1 पद मिळू शकतं. सभापती होण्यास इच्छुक नसल्याचे शेलार यांनी सांगितल्यामुळे त्यांचा विषय संपल्याचं मानलं जात आहे. आज मी पंचायत समिती सभापती पदाचा राजीनामा आमचे नेते आदरणीय पाचपुते साहेब यांच्या आदेशानुसार त्या ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्षांकडे सुपूर्द केलेला आहे. खरं तर मला 2.25 वर्षाची संधी होती, परंतु काही अडचणींमुळे ती 2.25 वर्षापर्यंत मला कालावधी काम करण्याचा मिळाला. खरं अर्थाने आज मला समाधान वाटतं की दुष्काळाच्या स्थितीमध्ये मी चांगलं काम करू शकलो आणि त्या ठिकाणी सगळ्या तालुक्यामध्ये टँकरच्या संदर्भामध्ये आम्ही जाऊ शकलो. आणि मी सभापती झाल्यानंतर पहिल्या 2.25 वर्षामध्ये संपूर्ण तालुका हंगणदारीमुक्त करण्याचं काम माझ्या कार्यकाळामध्ये झालं. यासाठी सगळ्या अधिकाऱ्यांचं, प्रशासनाची, माझ्या सहकारी सदस्यांची, त्याचप्रमाणे विरोधक सदस्यांची आणि आदरणीय दादांची या ठिकाणी साथ भरपूर अशी लाभलेली आहे. आणि मी
सव्वादोन वर्ष काम या ठिकाणी चांगल्या पद्धतीने भ्रष्टाचार मुक्त एकही रुपयाचा भ्रष्टाचार न करता त्या ठिकाणी काम चांगल्या पद्धतीने केलेलं आहे आणि आदरणीय दादांनी माझ्यावर जो सव्वादोन वर्ष विश्वास टाकला त्याबद्दल मी दादांचे पार्टीचे माझ्या सगळ्या प्रमुख मित्रांचे नेते मंडळींचे मनापासून आभार मानतो आणि नवीन तरुणांना नवीन युवकांना संधी मिळावं ह्या उद्देशानेही दादांच्या सांगण्यावर मी या ठिकाणी आज राजीनामा दिलेला आहे. धन्यवाद. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. भारतामधील पहिल्या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या मूव्ही थिएटर सर्किट असणाऱ्या सिनेपॉलिसनं आपल्या ग्राहकांना विविध पदार्थांचा उत्कृष्ट अनुभव देण्यासाठी सुप्रसिद्ध शेफ सारांश गोयला यांच्याशी सहकार्य करार केलाय. त्यामुळे VIP फॉर्मॅटमध्ये ग्राहकांना उत्कृष्ट अशा पदार्थांची मेजवानी मिळणार आहे. भारतामधील पहिल्या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या मूव्ही थिएटर सर्किट असलेल्या सिनेपॉलिसनं आज आपल्या ग्राहकांना विविध पदार्थांचा उत्कृष्ट अनुभव देण्यासाठी जागतिक स्तरावरील प्रथितयश शेफ सारांश गोयला यांच्याशी सहकार्य करार केलाय. आपल्या VIP फॉर्मॅटमध्ये ग्राहकांना आता अतिशय नाविन्यपूर्ण आणि चविष्ट अशा पदार्थांची रेलचेल संपूर्ण भारतामध्ये यामधनं उपलब्ध होणार आहे. सिनेपॉलिसनं नेहमीच आपल्या ग्राहकांना अतिशय आरामदायक अनुभव देण्यासाठी प्रयत्न केले आहेत आणि त्यासाठीच अनोख्या चवीचा मेनू घेऊन हे वचन पूर्ण करण्यात आलंय. एक आकर्षक असा हा मेनू असून यामध्ये भारतीय आणि आंतरराष्ट्रीय डिशेस विशेष रूपानं तयार करण्यात आल्यात. यामध्ये नवीन विभागाबरोबरच जुन्या डिशेसचंही पुनर्जीवन होणार आहे. सिनेपॉलिसनं नवीन मेक्सिकन पदार्थ म्हणजेच प्रसिद्ध डिशेस जसे बुरिटो वॅप आणि लोडेड नाचोज नवीन आकर्षक मांडणीमध्ये आणलेत. या शेफच्या अनोख्या अन्य डिशेसमध्ये वॅफल फिंगर्स, सीक बन रोल्स आणि कबाब प्लॅटर्स यांचा समावेश आहे. भारतामधील विविध ठिकाणचे तसेच परदेशामधील पदार्थ चांगले घटक वापरून उपलब्ध करून देण्यात आलेत. 100+ अधिक डिशेसची निवड करण्याचं स्वातंत्र्य यामुळे मिळालं आहे. मले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. 16 जून रोजी श्रीगोंदा तालुका पाटपाणी कृती समितीच्या वतीनं घोड आणि कुकडी पाणी परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद पार पडणार आहे अशी माहिती अध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. श्रीगोंदा तालुका पाटपाणी कृती समितीच्या वतीनं 16 जून रोजी घोड आणि कुकडी पाणी परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. ही परिषद पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांच्या अध्यक्षतेखाली आणि पोपटराव पवार आणि कुकडीचे अधीक्षक अभियंता धुमाळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडणार आहे अशी माहिती अध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. यावेळी माऊली मोटे, एकनाथ आळेकर, गोरख आळेकर, उत्तम राऊत इथे उपस्थित होते. घोड आणि कुकडीचा परिसर पाहिला तर अनेक वर्षांपासून श्रीगोंदा तालुक्याला वरदान ठरलेले हे दोन कालवे आहेत. या दोन कालव्यांच्या माध्यमामधनं श्रीगोंदा तालुक्यामधील 70% शेती ओलिताखाली आली आहे. परंतु आज परिस्थिती पाहिली तर जवळपास आज श्रीगोंदा तालुक्यामध्ये पूर्णतः दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. कुठेही प्यायला पाणी उपलब्ध नाही आहे. सरकार दरबारी नियोजनामध्ये असणाऱ्या डिंभे ते माणिकडोह या बोगद्याच्या कामाला तांत्रिक मंजुरी मिळाली असली तरी त्या ठिकाणी त्याला अजून म्हणावी तशी गती मिळाली नाही आहे. त्याचबरोबर पश्चिमेकडे जाणारं पाणी जर पूर्वेकडे वळवलं तर 2 ते 3 TMC पाण्याचा पाणी साठा वाढू शकतो. तालुक्याच्या वाट्याला आपल्या हक्काचं पाणी गेल्या 15 वर्षांमध्ये मिळालं नाही आहे. या सगळ्या मागण्या मार्गी लागण्याच्या हेतूनं ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये अण्णा हजारे यांनी पुढाकार घ्यावा. पाण्याच्या संदर्भात आणि ग्रामीण भागामधील समस्या यांच्यावरती त्यांचा फार मोठा अभ्यास आहे. या परिषदेस माजी मंत्री बबनराव पाचपुते, आमदार राहुल जगताप, बाबासाहेब भोस, राजेंद्र नागवडे उपस्थित राहणार आहेत. या परिषदेस तालुक्यामधील सर्व शेतकरी वर्गाने उपस्थित राहावं असं आवाहन पाटपाणी कृती समितीच्या वतीनं करण्यात आलं आहे. घोड आणि कुकडी पाटपाणी परिषद या ठिकाणी रविवारी 16 तारखेला तुळशीदास मंगल कार्यालयामध्ये आयोजन केलेलं आहे. त्या संदर्भात मी तालुक्यातील शेतकऱ्याला सगळ्याला आवाहन करतो की श्रीगोंदा तालुक्यातील दुष्काळाची परिस्थिती पाहता श्रीगोंदा तालुक्याला वरदान ठरलेलं घोड आणि कुकडी परिसर आता या ठिकाणी उद्ध्वस्त होत आहे. तर ह्या ठिकाणी हे सगळं रोखण्यासाठी भविष्य काळासाठी अण्णा पद्मभूषण अण्णा हजारे आणि पोपटराव पवार यांच्या उपस्थितीमध्ये पाटपाणी परिषद आयोजित केलेली आहे. याच्या पाठीमागचा उद्देश एकच आहे की कुकडीमध्ये जो बोगद्याचा विषय आहे डिंबा ते मानेढो या बोगद्याच्या कामाला गती मिळावी आणि पश्चिमेकडे जाणारं पाणी पूर्वेकडे वळवावं
दोन चार टी एम सी पाण्याचे उपलब्ध व्हावे, त्याचबरोबर तालुक्यांनीही पाणी वाटप व्हावं हा एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून या तालुक्यातल्या सर्व प्रश्नांसाठी आपण ही पाटपाणी परिषद आयोजित केली आहे आणि आपण सगळ्यांना या निमित्तानं आवाहन करतो की आपण या परिषदेला उपस्थित राहावं। पाटपाणी परिषदेच्या वतीनं मामावली मोठे असतील, मात्र वाळेकर असतील, तालुक्यातील आमदार राहुल जगताप, माननीय माजी मंत्री पवनदादा पाचपुते, राजूदादा नागवडे, त्याचबरोबर तालुक्यातील सर्व नेत्यांच्या उपस्थितीत व्हावी। बिगर राजकीय या ठिकाणी परिषद आहे आणि या परिषदेचा उद्देश तर एकच आहे। कालचा काळ आपल्या सगळ्याच्या दृष्टीनं अत्यंत कठीण आणि खरतड गेला, भविष्य काळ तरी शेतकऱ्याच्या दृष्टीने चांगला यावं आणि म्हणून करता तालुक्याच्या हक्काचं पाणी मिळावं, तालुक्याने पाण्याचा वाटा आपल्या सगळ्याला मिळावा। उकडेच्या धरणामध्ये जे पाणी साठा आज कमी पडतो आहे तो जास्त वाढून मिळावा, याच्यासाठी ह्या ज्या दोन योजना आहेत त्या पूर्ण व्हावा, याच्यासाठी राज्य लेवलवर देश लेवलवर ज्यांचं या विषयावर मोठं सामाजिक काम आहे आणि आपण अण्णा हजारे असतील आणि पोपटराव पवार असतील यांना या ठिकाणी बोलवले आहे, त्याचबरोबर या कुकडी विभागाचे प्रमुख धुमाळसाहेब यांनासुद्धा या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे। अधिकारी आणि शेतकरी यांच्यामध्ये समन्वय घडावा, दोघांमध्ये या ठिकाणी एक चांगला विचार होऊन या पाण्याचा प्रश्न सर्वसामान्यांच्या शेतकऱ्यापर्यंत मिळावा, याच्यासाठी अधिकारी आणि शेतकरी यांच्यात एक चांगला वातावरण निर्माण व्हावं म्हणून करता येत्या हंगामापूर्वी या ठिकाणी बैठक व्हावी निवेदनाची आणि किती पाणी उपलब्ध आहे आणि कोणत्या हंगामात किती मिळणार आहे याचासुद्धा या ठिकाणी विचार व्हावा, या दृष्टिकोनातून ही पाटपाणी परिषद आहे। आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं ही नम्र विनंती। सुहास कुलकर्णी, सी 24 तास, श्रीगोंदा। या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत रहा सी 24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। आजीच्या कडवट काढ्याचा, थंडीत ब्लँकेट घेण्याचा, सकाळी रपेट मारण्याचा, तूप तूप बदामाचा, पावसात रात्रीच्या रंगतीचा, चहा सामोशांच्या संगतीचा एक विमा असायला हवा। तुमच्या हेल्थ संबंधित प्रत्येक आनंदाचा विमा इफको टोकियो हेल्थ इन्शुरन्स। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। जुनी पेन्शन योजना शासनानं लागू करावी यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण संघर्ष समितीच्या वतीनं नेवासा तहसीलदार यांना पेन्शन योजना संदर्भात निवेदन देण्यात आलंय। दरम्यान मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा देखील देण्यात आला। जुनी पेन्शन योजना शासनानं लागू करावी यासंदर्भात महाराष्ट्र राज्य शिक्षण संघर्ष समितीच्या वतीनं नेवासा तहसीलदार यांना पेन्शन योजना यासंदर्भात निवेदन देण्यात आलंय। याप्रसंगी राज्य शिक्षण संघर्ष समितीचे राज्य प्रतिनिधी सुनील दानवे आणि संजय भुसारी यांनी नेवासा तहसीलदार रुपेश सुरणा यांना जुन्या पेन्शन योजनासंदर्भात सविस्तर माहिती देताना सांगितलंय की राज्य सरकारनं 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेमध्ये आलेल्यासाठी नवीन अंशदायी परिभाषिक पेन्शन योजना मंजूर केली आहे।
2005 पूर्वी सेवेमध्ये असलेल्या इतर सर्वच क्षेत्रामधील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू केलेली असताना शिक्षण क्षेत्रामधील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना 2005 पूर्वी सेवेमध्ये असताना देखील केवळ 100% अनुदान 2005 नंतर संबंधित शाळेला अथवा तुकडीला मिळालंय. म्हणून जुनी पेन्शन योजना नाकारलेली आहे. वस्तुतः जुन्या पेन्शन योजनेमध्ये इतर कोणत्याही क्षेत्रामध्ये विना अनुदान तत्व नसल्यानं ते पेन्शन योजनेला पात्र आहेत. परंतु शिक्षण क्षेत्रामधील कर्मचाऱ्यांना 2005 पूर्वीची ऑर्डर असताना देखील जुन्या पेन्शन योजनेपासून वंचित ठेवलं जात आहे. हे नैसर्गिक न्याय तत्वाला धरून नसल्यामुळे शासनानं आमच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून लवकरात लवकर निर्णय घेण्याची अपेक्षा शिक्षण संघर्ष समितीच्या वतीनं व्यक्त करण्यात आली आहे. आमच्या भावना राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच आपल्या न्याय मागणीसाठी 18 जूनपासून आझाद मैदान इथे शिक्षण संघर्ष समितीच्या राज्याध्यक्षा सौ संगीताताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण करणार असं राज्यकृती समितीचे सदस्य सुनील दानवे आणि संजय भुसारे यांनी जाहीर केलं आहे. मुंबई येथील आंदोलनासाठी अहमदनगर जिल्ह्यामधनं सर्व वंचित कर्मचारी सहभागी होणार आहेत. याप्रसंगी प्राचार्य सोपान काळे, प्राचार्य रामलाल कर्डिले, रावसाहेब चौधरी, मुख्याध्यापक राजेंद्र लोहकरे, नितीन गडाख, जयंत पाटील, सुनील वांडेकर, संजय राजगुरू, भाऊसाहेब अकोलकर, बाळासाहेब मोटे, गणेश आरगडे, दत्तात्रय जायगुडे, विठ्ठल होले, संजय चामुटे, दिलीप वावळे, अशोक दराडे, जनार्दन रोडे, राशिणकर जंगले आदी इथे उपस्थित होते. 2005 पूर्वीचे अंशतः अनुदानित आणि या शिक्षक कर्मचाऱ्यां शिक्षक मुख्याध्यापक आणि इतर कर्मचाऱ्यांचा पेन्शन संदर्भातला प्रश्न आहे. जुनी पेन्शन मिळाली पाहिजे यासाठी अनेक दिवसापासून प्रयत्न चालू आहे. शासन स्तरावर अनेक वेळा मांडलेला आहे, परंतु शासन काही लक्ष देत नाही. आजही तहसील कार्यालय निवास या ठिकाणी शिक्षक तालुक्यातले मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी खूप संख्येने जमलेले होते आणि शेवटचं निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे. कारण आता हे निवेदन यासाठी दिलं आहे की राज्य शासन स्तरावर आमची मागणी त्या ठिकाणी न्याय पद्धतीने मांडली जावी, आम्हाला न्याय मिळावा, जुनी पेन्शन लागू व्हावी यासाठी ही मागणी आहे. जर ही मागणी मान्य झाली नाही तर 18 तारखेपासून आझाद मैदानावर मोठ्या राज्यव्यापी आंदोलनाची तयारी आमची झालेली आहे. आणि जर हे आंदोलनामध्ये आमरण उपोषणही त्या ठिकाणी राज्यातले शिक्षक, शिक्षकेतर मुख्याध्यापक हे सर्व करणार आहेत आणि या आंदोलनातून आम्हाला हे यश मिळणार आहे. परंतु हे सर्व करत असताना आमच्यावर खूप मोठा अन्याय झालेला आहे. शासनाने जी नवीन योजना आणलेली आहे ती योजना आमच्यावर अन्यायकारक आहे. सुमारे 10-12 वर्ष सुरुवातीच्या काळात विनावेतन काम करून शिक्षकांनी आणि त्यानंतर 1 रुपया पेन्शन जर मिळत नसेल, खाते कोणते उघडायचे, DCPS याच्याहीमध्ये संदिग्ध असेल, शासनाने जे GR काढले त्याच्यामध्ये कुठेही उल्लेख नाही की 2005 पूर्वीच्यांना ही योजना लागू नाही म्हणून, असा स्पष्ट उल्लेख कुठेही नसताना हा आमच्यावरती अन्याय झालेला आहे. आणि या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही भक्कमपणे संघटितपणे या आंदोलनाला सामोरे जात आहोत. 18 पासून मोठं आंदोलन मुंबईच्या आझाद मैदानावर होणार आहे आणि निश्चितपणे आम्हाला त्यात न्याय मिळेल अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. 1 नोव्हेंबर 2005 रोजी महाराष्ट्र शासनाने एक GR काढून जुनी पेन्शन योजना या ठिकाणी रद्द केलेली असून यामध्ये 2005 पूर्वी ऑर्डर असलेले अनेक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या ठिकाणी या जुन्या पेन्शनपासून वंचित राहिलेले आहेत. विशेष म्हणजे 2005 पूर्वी जे जे घटक, मग कृषी क्षेत्र असेल, जिल्हा परिषद असेल, महसूल विभाग असेल, या सर्व क्षेत्रातील या कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू आहे. दुर्दैव एवढंच की या 2005 पूर्वी शिक्षकांच्या ज्या ऑर्डर्स आहेत यांच्या माध्यमिक शाळा आणि तुकड्या या फक्त 2005 नंतर अनुदानावर आलेल्या आहेत. त्यामुळं फक्त नैसर्गिक तत्वाला धरून शिक्षक हा घटकच या ठिकाणी वगळला गेलेला आहे आणि त्यामुळं सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, बंधू भगिनीची मागणी या ठिकाणी जुनी पेन्शन योजना 2005 पूर्वी सेवेत असलेल्या शिक्षकांना मिळावी यासाठी आम्ही सर्वजण राज्यभर या ठिकाणी आंदोलन करत आहोत. तहसील कार्यालय असेल, जिल्हाधिकारी कार्यालय असेल, मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री या सर्वांना निवेदन दिलेलं आहे, परंतु कोणीही या ठिकाणी या प्रश्नावर सामंजस्याची भूमिका घेताना दिसत नाही आणि त्यामुळंच शिक्षण संघर्षांना संघर्ष समितीच्या संघटनेच्या नेत्या सौ संगीताताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या 18 जून रोजी आझाद मैदानावर आमरण उपोषणाचा इशारा मी त्या ठिकाणी दिलेला असून नेवासा तालुक्यातून सर्वाधिक शिक्षक म्हणजे जवळजवळ 100-125 शिक्षक या आमरण उपोषणामध्ये त्या ठिकाणी सहभागी होणार असून या आंदोलनाला निश्चित त्या ठिकाणी यश मिळणार आहे आणि त्यामुळं भविष्यकाळात ही पेन्शन योजना शासनाने जर मंजूर केली नाही
तर भविष्य काळात आम्ही सर्वोच्च न्यायालयात देखील हा लढा त्या ठिकाणी घेऊन जाणार आहोत. शंकर नाबदे, C24 तास, निवासा. यवतमाळ मधील दर्डानगर परिसरामध्ये सिंघानिया नगर मध्ये एकाच रात्री 3 ठिकाणी चोऱ्या झाल्या आहेत. घरी कोणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी ही चोरी केली आहे. यवतमाळ येथील दर्डानगर परिसरामधील सिंघानिया नगरमध्ये एकाच रात्री 3 ठिकाणी चोऱ्या झाल्यात. सिंघानिया नगर येथील लक्ष्मी अपार्टमेंटमधील रहिवाशी असलेले राजेंद्र देवकिसन राठी गावंडे गंजेवार यांच्या घरी कोणी नसल्याची माहिती असल्यामुळे चोरट्यांनी रात्रीच्या वेळी डाव साधला. या तीनही घरामधील मंडळी बाहेरगावी गेले होते. राजेंद्र राठी यांच्या घरामधनं 1 किलो चांदी, 4 तोळे सोनं आणि 49,000 रुपयांची रक्कम चोरल्या गेली आहे. बाकी घरामधनं काहीही मालमत्ता सापडली नाहीये. दरम्यान घरामधील सर्व सामान अस्ताव्यस्त करण्यात आलं होतं. यावेळी अवधूतवाडी पोलीस स्टेशनला त्वरित संपर्क साधण्यात आला. या ठिकाणी PSI जायभाये घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तपासणी आणि चौकशी केली आहे. तसेच NT ब्युरो आणि डॉग स्क्वॉड पथक आणून परिसरामध्ये तपासणी सुरू आहे. माझं नाव राजेंद्र देवकिसन राठी. आम्ही रुईला शेती असल्यामुळे आम्ही तिथं शेती पाहत असतो आणि आता सुट्ट्या असल्यामुळे सगळेजण आता रुईला आम्ही खेड्यावर, तिथं पाणीही नाही आहे त्यामुळे खेड्यावर गेलो. तर येणं झालं तर असते दिवसाला, पण संध्याकाळी आम्ही रुईला राहतो. आज दुपारी माझा म्हणजे खाली आमचे शेजारी आहे कुळबली साहेब, त्यांचा फोन आला 3:30 वाजता. तुमचे दोन्ही लॉक, दाराचे दोन्ही लॉक खुले आहे आणि तुमच्या घरी चोरी झाली. मग आम्ही इथं आलो, बघितलं तर पूर्ण कपाट वगैरे सगळं तोडून सगळं 3-3.5 तोळे सोनं, 1.5 किलो चांदी आणि 49,000 रुपये कॅश, दोन्ही मुलाच्या गल्ल्यातली आणि माझ्या मिसेसचे BC पैसे, ते सगळे चोरी लागले. आणि हे दार तोडून आले समोरनं, यांनी ॲसिड टाकून बहुतेक ते दार तोडलं आहे. दोन लॉक होते, ग्रिल गेट मजबूत असल्यामुळं ते काय यांनी काय काय कशाने काही कापलं नाही, त्यांनी ॲसिड वगैरे टाकला आहे त्याच्यात, त्याच्यामुळं ते आवाज आला नाही मुलाला. आणि याचा पण फोन हा समोरून हा तोडला आणि काही अशाच माझ्या खाली इकडं शेजारी आहे गावंडे काकू याच बिल्डिंगमध्ये लक्ष्मी बाबा अपार्टमेंटमध्ये, त्यांच्या इथं पण सगळं चोरी केली आहे लॉकडाऊन. माझं नाव सौ गीता संजय नागपूरकर आहे आणि आमच्या अपार्टमेंटमध्ये म्हणजे लक्ष्मी प्रभा अपार्टमेंट सिंघानिया नगर या ठिकाणी 2 घरी चोरी झालेली आहे. म्हणजे त्यांचे लॉक तोडलेले आहेत, चोर कधी आले काही कळलं नाही, पण ते मुख्यत्वे करून रात्री आलेले असावेत व उत्तर रात्री आलेले असावेत असा सर्वांचा ग्रह आहे. कारण इथे बाहेरचे दरवाज्यांची लॉक तोडलेले आहेत आणि दोन्ही घरी पूर्णपणे असं अस्ताव्यस्त सामान केलेलं आहे आणि एका घरी तर पूर्ण पैसे आणि सोनं वगैरे गेलेलं आहे आणि एका घरी सुद्धा. आणि हे चोर कधी आले माहीत पडलं नाही लोकांना मात्र. आणि अपार्टमेंटमध्ये जे बाकीची घरं आहेत त्या घरांची बाहेरून दारं लावल्या गेलेली, कड्या लावल्या गेलेल्या होत्या. आणि हे असलं ही पहिली वेळ नाही तर याही अगोदर म्हणजे जवळपास 3-1 वर्षापूर्वी अशीच घटना घडलेली होती, पण त्यावेळेला ते चोर अनसक्सेसफुल झाले. आणि याच्याही अगोदर आमच्या अपार्टमेंटमध्ये अशी दिवसा म्हणजे साधारणतः संध्याकाळी 5 वाजता वगैरे चोरी झालेली होती, घरात घुसून चोरांनी चोरी केलेली होती. हे असले प्रकार घडत असताना सुद्धा पोलीस यंत्रणा मात्र मी स्वतः पोलिसांना वडगाव पोलीस स्टेशनला फोन केला आणि त्या पोलिसांनी असं म्हटलं की तिथे येऊन प्रत्यक्ष तुम्ही त्याला काय म्हणतात की तुम्ही रिपोर्ट द्या, प्रत्यक्ष करी आम्ही फोनवर येऊ शकत नाही असं ते बोलले. आणि मात्र मग आता पूर्ण स्पॉट आलेला आहे, त्यांनी चौकशी केलेली आहे. एकाच घरी नाही तर 3 ठिकाणी आमच्या अपार्टमेंटच्या शेजारी सुद्धा एक घर तोडलेलं आहे. हे जर असंच चालू राहिलं तर बुरड्या चोरांना असंच फावत राहील आणि ते त्यांच्या चोऱ्या सतत चालू राहील. तर थोडंसं पोलीस यंत्रणेने याच्याकडे जास्त लक्ष द्यावं. याचबरोबर आमच्या रोडची स्ट्रीट लाईट साधारणतः चोरी व्हायची असेल तर स्ट्रीट लाईट गेलेले असतात, त्या दिवशी 2-4 दिवसापासून लाईट बंद असतात रस्त्याचे, त्याच्यामुळे हे सुद्धा थोडंसं लोकांच्या निदर्शनास आणून द्यावं असं मला वाटतं. आणि सर्वांनी कृपया सर्व नागरिकांनी याच्याकडे जास्त लक्ष द्यावं आणि सर्वांनी तत्पर असावं, बाहेरगावी जाताना आपल्या नातेवाईकांना थोडंसं अलर्ट करून द्यावं
म्हणजे जेणेकरून नातेवाईकांचं लक्ष त्यांच्या घराकडे राहील। सुमित बिडवे, C24 तास, यवतमाळ। एमओ मोबिलिटी सोल्यूशन तर्फे पुण्यामध्ये त्यांच्या पहिल्या ई बाईक शोरूमचा शुभारंभ करण्यात आला। ग्रीन व्हील या त्यांच्या शोरूमचं पुण्यामध्ये उद्घाटन झालं। स्वच्छ पर्यावरणाला महत्त्व देणाऱ्या बाईक प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे। एमओ मोबिलिटी सोल्यूशन या इलेक्ट्रिक बाईक स्टार्टअप कंपनीनं पुणे बाजारपेठेमधल्या पहिल्या आणखी एका शोरूमच्या उद्घाटनाची अधिकृत घोषणा केली आहे। स्वप्नपूर्तीचा प्रवास आणि भारतभरामध्ये नेटवर्क उभारण्याची आपली दीर्घकालीन योजना राबवत एमओ मोटर्सनं या त्यांच्या खास शोरूमचं पुण्यामध्ये उद्घाटन केलं आहे। ग्रीन व्हील्स श्रीनिकेत अपार्टमेंट 609 शनिवार पेठ ओंकारेश्वर रोड पुणे या मोक्याच्या ठिकाणी असलेल्या शोरूममध्ये 4 नव्या ई बाईक्स आहेत। नव्याने सादर करण्यात आलेल्या बाईक्स शुभारंभाच्या आकर्षक सवलतींमध्ये आता उपलब्ध आहेत CST 61,500 रुपये, जॉन्टी 57,500 रुपये, तर इन्स्पायर आणि स्पिन अनुक्रमे 49,500 रुपये आणि 45,500 रुपयांना उपलब्ध आहेत। एमओ मोबिलिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सुशांत कुमार यांच्या हस्ते, ग्रीन व्हील्सचे भागीदार श्री शैलेंद्र बकरे आणि प्रिन्सिपल डीलर आरती मांढरे यांच्या उपस्थितीमध्ये या शोरूमचं उद्घाटन झालंय। दिस व्हेकल इज टोटली पॉल्युशन फ्री, ओके, फ्युअल फ्री, ओके, अँड दिस व्हेकल डज नॉट नीड एनी काइंड ऑफ अ मेंटेनन्स। द व्हेकल कम्स विथ 1 इयर फुल वॉरंटी, ओके, अँड 3 इयर्स वॉरंटी ऑन बॅटरी, सो यू कॅन से दॅट यू आर टेन्शन फ्री फॉर 3 इयर्स टोटली। And the best part of the vehicle is that the running cost is almost 10 to 20 paisa, that's it, right? So you save on fuel every day, every kilometer you run, you save. The vehicle is being liked by almost all the people, okay? Because this vehicle, I told you, it is not only efficient, okay, also the cost effective. So anything getting into the people's pocket, I mean, it's positive, people will be too much reactive to that. So we are getting very good response in the market. या गाडीबद्दल सांगायचं झालं तर ह्या इलेक्ट्रिक गाड्या आहेत, ह्या एक चार्जमध्ये मिनिमम 60 ते मॅक्झिमम 100 किलोमीटर जाऊ शकतात। पेट्रोल ज्या गाडीला ज्या जिथं 100 किलोमीटर जाण्यासाठी तुम्हाला 1,250 रुपये खर्च येतो, ती गाडी तुमची 10 रुपयात, म्हणजे आता पुण्याचं रेट बघितलं 8 रुपये, तर 8 रुपयात तुम्ही 100 किलोमीटर गाडी तुम्ही जाऊ शकता। मेंटेनन्स, झिरो मेंटेनन्स आहे त्या गाडीला, परत ABS सिस्टीम आहे, डिस्ब्रेक आहेत, मोबाईल चार्जर आहेत, आणि ज्या तुम्ही जे ॲक्टिवा किंवा बाकीच्या ज्या पेट्रोल गाड्या जातात त्या पद्धतीने ह्या संपूर्ण गाड्या रेग्युलर पद्धतीने इलेक्ट्रिक गाड्या आलेल्या आहेत। त्या आत्तापर्यंत ज्या इलेक्ट्रिक गाड्या आलेल्या आहेत त्यामध्ये आणि ह्या गाड्यांमध्ये फरक आहे, कारण का ज्या दोन तीन कंपन्यांच्या आल्या पण म्हणतो ना की आता हिरोची आहे गाडी, पण मी स्वतः हिरोची वापरतो तर मायलेज त्याला परत आमच्या ज्या गाड्या आहेत ह्या 100+ म्हणतो आम्ही 100 देतो पण आम्ही 80+ म्हणतो की ह्याचा 80 तुम्हाला ॲव्हरेज मिळेलच मिळेल। परत लुकवाईज म्हणा, आजचा यंग जनरेशन बघून बघता त्याच्या सगळ्यांचा विचार करताना ते मॉडेल जे केलेले आहे त्या पद्धतीने सगळ्यांना। अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे। पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी। श्रीगोंद्यामध्ये खासदार सुजय विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली टंचाई आढावा बैठक संपन्न। दलित महासंघाच्या वतीनं सांगली महापालिकेवरती कोलांटी उडी घेत आंदोलन, महापालिकेविरुद्ध रोष व्यक्त। श्रीगोंदा पंचायत समितीचे सभापती आणि उपसभापती यांनी अखेर दिले राजीनामे, 3 महिन्यांसाठी नव्यानं होणार निवडी। आणि जुनी पेन्शन योजनेसाठी राज्य शिक्षण संघर्ष समितीच्या वतीनं देण्यात आले निवेदन, उपोषणाचा इशारा। याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास, जगावर्तमानात बिनधास्त।